देशातील सर्वात श्रीमंत देवस्थान व भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या तिरुमला तिरुपती बालाजी मंदिरातील प्रसादात भेसळ असल्याचा मुद्दा चांगलाच गाजतोय. या देवस्थानातून भाविकांना प्रसाद स्वरूपात देण्यात येणाऱ्या लाडवात प्राण्यांच्या चरबीचा वापर होत असल्याच्या मुद्द्याने वादाला तोंड फुटले आहे. तसेच यावरून राजकारणही तापले आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी या प्रकरणावरून YSR पक्षाचे सरकार असताना तिरुपती बालाजी मंदिरात प्रसाद स्वरूपात मिळणाऱ्या लाडवामध्ये तुपाऐवजी प्राण्यांच्या चरबीचा वापर करण्यात असल्याचे आरोप चंद्रबाबू नायडू यांनी केला होता. मात्र YSR पक्षाने हे आरोप फेटाळून लावले आहेत. याच सगळ्या प्रकरणाचा नेमका आढावा घेऊया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी साक्षी बोल बिंदासच्या आजच्या एपिसोडमध्ये तुमचं स्वागत करते. सगळ्यात आधी या प्रकरणाला वाचा फुटली NDA आघाडीच्या बैठकीत. यात बोलताना आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू यांनी मागील सरकारवर टीका करत तिरुपती बालाजी मंदिरातील प्रसादात भेसळ केल्याचे गंभीर आरोप केला. नुसतं प्रसादच नाही तर अन्नदानम अर्थात अन्नदान मंदिरातर्फे केलं जातं त्याचाही दर्जा खालवला होता असं त्यांनी सांगितलं. प्रसाद तयार करण्यासाठी लागणाऱ्या तुपात प्राण्यांच्या चरबीचा वापर करण्यात आला होता. आम्ही तिथे प्रसादासाठी शुद्ध तुपाचा वापर करायला सुरुवात केली आणि अन्नदानांच्या दर्जामध्ये सुधारणा केली असंही दावा नायडूंनी केला. या सगळ्या आरोपाचं YSR सरकारच्या काळात तिरुमला तिरुपती देवस्थानमचे अध्यक्ष असलेल्या YV सुब्बारेड्डी यांनी खंडन केले आहे. चंद्रबाबू यांनी मंदिराचं पावित्र्य आणि भाविकांच्या श्रद्धेला धक्का पोहोचवल्याची भावना व्यक्त करत सर्व आरोपांचं त्यांनी खंडन केलं. पण प्रसाद प्रकरण चांगलंच चर्चेचा विषय ठरू लागलं आणि राजकीय म्हणा अथवा सामाजिक सगळ्याच बाजूने याबद्दल वेगवेगळ्या माध्यमातून प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली. बघता बघता या सगळ्या प्रकरणाबद्दल काहींना CBI चौकशी हवी, कायदेशीर कारवाई व्हावी अशा प्रकारच्या मागण्या केल्या. त्या वाढतच चालल्या आहेत. तिरुपती देवस्थानचे लेबर युनियन माजी हंगामी अध्यक्ष कंदारापू मुरली म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी तिरुपती देवस्थानातील प्रसाद बाबत केलेले आरोप गंभीर आहेत. या आरोपांनी TTD कर्मचाऱ्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तिरुपती देवस्थानातील लाडू TTD मार्गदर्शक सूचनेनुसारच तयार केले जातात. त्यासाठी एक विशेष प्रयोगशाळा देखील आहे जेथे प्रसादासाठी लागणारा प्रत्येक घटक तपासल्यानंतरच पुढची प्रक्रिया पार पडली जाते आणि हे सर्व केंद्र सरकारच्या देखरेखीखाली पार पडतं. TTD पुष्टीनंतरच प्रसादासाठी लागणाऱ्या वस्तू कर्मचाऱ्यांकडे पाठवल्या जातात असंही त्यांना सांगितलं. तेलुगू देसम पार्टीचे प्रवक्ते अनम व्यंकट रमणा रेड्डी म्हणाले, तिरुमला तिरुपती देवस्थानाकडून पाठविण्यात आलेले प्रसादाचे नमुने गुजरातमधील राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाकडे म्हणजेच नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड गुजरात पाठवण्यात आले आहेत. यात प्रयोगशाळेत तपासण्यात आलेल्या नमुन्यांमध्ये प्राण्यांची चरबी असल्याचा अहवाल असल्याचे त्यांनी सांगितले. या अहवालानुसार जर S मूल्य निर्धारित मर्यादित नसेल तर ते फॉरेन फॅट मानले जाते. मानक S मूल्य सुमारे 95.68 ते 104.32 असावे. सोयाबीन, सूर्यफूल, ऑलिव्ह, फिश ऑइल, पाम तेल यापासून बनविलेल्या पदार्थांना फॉरेन फॅट मानले जाते. राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाच्या या माहितीला आणि प्रयोगशाळेच्या अहवालावर मंदिराचे व्यवस्थापन करणाऱ्या आंध्र प्रदेश सरकार किंवा तिरुमला तिरुपती देवस्थानम म्हणजेच TTD कडून कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही. एकूणच या सगळ्या प्रकरणावरून राजकीय वर्तुळात नवा वाद सुरू झाला आहे. विरोधकांकडून जगनमोहन रेड्डी आणि त्यांच्या सरकारवर टीका केली जात आहे आणि भाविकांमध्ये यामुळे मोठा संताप पाहायला मिळतोय. आता थोडं तूप आणि त्यातील भेसळ याबद्दल जाणून घेऊ. दुग्धजन्य पदार्थ तयार करण्यासाठी नॉन डेअरी उत्पादन वापरले जाते तेव्हा त्याला फॉरेन म्हणतात. तुपात फॉरेन फॅट म्हणून वनस्पती तेल, प्राण्यांची चरबी, हायड्रोजनेटेड तेल वापरतात. या फॉरेन फॅट मधूनच बनावट तूप बनवता येते.
वास्तविक अनेक कंपन्या बनावट तूप तयार करून बाजारात विकतात. हे कृत्रिम तूप बनवण्यासाठी म्हशीचे शिंगे आणि जनावरांची चरबी वापरली जाते. अनेक जण आपल्या लोकांच्या जीवाशी खेळतात आणि बनावट तूप बनवतात आणि अशा पदार्थांचा वापर करतात. स्निग्धता इत्यादी वाढवण्यासाठी तुपात चरबी वापरली जाते. 2020 आग्रा येथून एक प्रकरण उघडकीस आले जेव्हा पोलिसांनी बनावट तूप बनवणाऱ्या कारखान्याचा पर्दाफाश केला. जनावरांच्या चरबी, हाडे, शिंगे आणि खूर उकळून तूप बनवले जात होते. म्हशीची शिंगे आणि जनावरांच्या चरबीपासून येथे तूप तयार केले जात असल्याचे पोलिसांनी त्यावेळी सांगितले होते. अशी अनेक प्रकरणे देखील अनेकदा समोर आली आहेत. जेव्हा असे आढळून आले आहे की तूप बनवण्यासाठी चरबीचा वापर केला जात आहे. बीफ टॅलो म्हणजे काय यावरही सध्या चर्चा सुरू झाली आहे. बीफ टॅलो हे बीफचे फॅट आहे. त्यामध्ये रम्प रोस्ट, रिब्स आणि स्टेक यांसारखे गोमासाच्या तुकड्यांमधून चरबी असते. ही चरबी उकळून तूप बनवले जाते आणि आता बरेच लोक बीफ टॅलोचा वापर लोणी म्हणून करतात. सामान्य तुपापेक्षा हे जास्त फायदेशीर असल्याचे सांगितले जाते. यासाठी लोक बाजारातून जनावरांची चरबी विकत घेऊन बीफ टॅलो तयार करत असल्याचे सांगितले जाते. या प्रकरणात नेमकं काय ते चौकशीतून पुढे येईलच. मात्र यातून तूप व त्याची शुद्धता याचा प्रश्न एरनीवर आला आहे हे नक्की. धन्यवाद. जय महाराष्ट्र.